हेलो ऑल, वेलकम टू द टिकेडीज यशवंतराव पॉलिटेक्निक इंचलकरजी। इन दिस सीरीज ऑफ वीडियो लेक्चर वी गोइंग थ्रू द सब्जेक्ट मैनेजमेंट। इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी। आपण बघितलेलं आहे की मॅनेजमेंट किंवा लेवल ऑफ मॅनेजमेंट मध्ये तीन लेवल असतात, एक टॉप मॅनेजमेंट, एक मिडल मॅनेजमेंट आणि लास्ट म्हणजे लोअर लेवल मॅनेजमेंट। म्हणजे असे हे तीन लेवल असतात, टॉप लेवल मॅनेजमेंट, मिडल लेवल मॅनेजमेंट अँड लोअर लेवल मॅनेजमेंट। मग प्रत्येक मॅनेजमेंटचं वेगवेगळं काम असतं। मग टॉप मॅनेजमेंट मध्ये कोण असतं की जे कंपनीचे ओनर आहेत किंवा कंपनीचे जे मालक आहेत, सीईओ आहेत, सीएफओ आहेत, डायरेक्टर आहेत, हे सगळे कोण असतात की टॉप लेवल मॅनेजमेंट मध्ये असतात। आणि मिडल लेवल मॅनेजमेंट कोण असतात की वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मॅनेजर्स जे असतात ते मिडल लेवल मॅनेजमेंट मध्ये असतात। आणि लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये काय कोण असतात की सुपरवायझर जे असतात, जे मॅनेजरच्या खाली काम करत असतात सुपरवायझर, ते लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये असतात। आता मॅनेजरल स्किल्स और मॅनेजमेंट स्किल्स हे तीन टाइपचे स्किल्स असतात, एक इंटरपर्सनल स्किल्स, टेक्निकल स्किल्स आणि कन्सेप्च्युअल स्किल्स। आता फर्स्ट जे बघायचं आहे ते कन्सेप्च्युअल स्किल्स। कन्सेप्च्युअल स्किल इज रिलेटेड विथ टॉप लेवल मॅनेजमेंट। म्हणजे हे कन्सेप्च्युअल स्किल कोणाकडे पाहिजे, टॉप लेवल मॅनेजमेंटकडे। कारण की टॉप लेवल मॅनेजमेंट काय करतं की इंडस्ट्रीचं गोल काय आहे किंवा त्याच्या ऑब्जेक्टिव्ह काय आहेत इंडस्ट्रीचे, हे फायनल करायचं काम करत असतं। त्यामुळे त्यांच्याकडे काय पाहिजे, कन्सेप्च्युअल स्किल्स। इट हेल्प्स द मॅनेजमेंट टू फिक्स द गोल्स और ऑब्जेक्टिव्ह फॉर होल ऑर्गनायझेशन अँड प्लॅन फॉर एव्हरी सिच्युएशन। कन्सेप्च्युअल स्किल्स आर मोस्टली रिक्वायर्ड बाय द टॉप लेवल मॅनेजमेंट बिकॉज दे स्पेंड मोर टाइम इन प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग। म्हणजे कन्सेप्च्युअल स्किल्स म्हणजे काय की त्यास जर ते स्किल्स असतील तर टॉप लेवल मॅनेजमेंट काय करू शकतं की गोल और ऑब्जेक्टिव्ह फायनल करू शकतं ऑर्गनायझेशनचं, त्याचबरोबर प्लॅनिंग ते प्लॅनिंग करू शकतात, ऑर्गनायझिंग करू शकतात आणि प्रॉब्लेम्स जे आहेत इंडस्ट्रीमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतात। म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंटकडे कुठलं स्किल पाहिजे, कन्सेप्च्युअल स्किल। सेकंड मॅनेजरल स्किल और मॅनेजमेंट स्किल इज ह्युमन स्किल्स। ह्युमन स्किल्स आर ऑल्सो कॉल्ड एज इंटरपर्सनल स्किल्स अँड इट इज रिलेटेड विथ मिडल लेवल मॅनेजमेंट। इट इज एन एबिलिटी टू वर्क विथ पीपल। मॅनेजमेंट लीड, मोटिवेट, डायरेक्ट, कम्युनिकेट अँड डेव्हलप टीम स्पिरिट। म्हणजे ह्युमन स्किल हे कोणाकडे पाहिजे, मिडल लेवल मॅनेजमेंटकडे पाहिजे। आणि मिडल लेवल मॅनेजमेंट काय करत असतं की समजा एक टीम असेल तर त्याला टीमला लीड करायचं काम करत असतं, त्यांना मोटिवेट करायचं काम करत असतं, त्यांना एक डायरेक्शन द्यायचं काम करत असतं, ते कम्युनिकेट करतं। म्हणजे मॅनेजर काय कम्युनिकेट करत असतो की आपल्याला जे गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह अचीव करायचे आहेत जे टॉप लेवल मॅनेजमेंटने दिलेले आहेत ते सांगायचं काम कोण करत असतं, मॅनेजर करत असतो। म्हणजेच कोण करत असतं, मिडल लेवल मॅनेजमेंट करत असतं। म्हणजे कम्युनिकेशन अँड दी टीम स्पिरिट, म्हणजे हे जे स्किल्स आहेत हे स्किल्स कोणाकडे पाहिजेत, मिडल लेवल मॅनेजमेंटकडे पाहिजे। म्हणजे काय करायला पाहिजे, मिडल लेवल मॅनेजमेंट लीड करायला पाहिजे, मोटिवेट करायला पाहिजे, डायरेक्ट करायला पाहिजे, कम्युनिकेट करायला पाहिजे आणि टीम स्पिरिट डेव्हलप करायला पाहिजे। म्हणजे हे स्किल्स सगळे जे आहेत ते त्याला काय म्हणणार आपण, ह्युमन स्किल्स। ह्युमन रिलेशन स्किल आर रिक्वायर्ड ऍट ऑल लेवल ऑफ मॅनेजमेंट। The last managerial skill is technical skills. It is the capacity to use different tools, machinery and techniques in an area in which a person is specialized. आता technical skills म्हणजे काय की technical skill म्हणजे काय की जर समजा एका व्यक्तीकडे टेक्निकल स्किल्स असतील तर तो काय करू शकतो, इंडस्ट्री मधले मशीन वापरू शकतो, त्याच्यावरती काम करू शकतो, त्याचा मेंटेनन्स करू शकतो, ठीक आहे। तेच म्हणजे काय झालं, टेक्निकल स्किल्स। आता टेक्निकल स्किल्स कोणाकडे पाहिजेत की सुपरवायझरकडे टेक्निकल स्किल्स पाहिजेत। कारण की
तो काय करत असतो की सुपरवायझर वर्करना इन्स्ट्रक्शन देत असतो, वर त्याचबरोबर मशीनची माहिती सगळी सुपरवायझर वर्करना देत असतो, त्यावरती काम कसं करायचं ते सगळं शिकवत असतो सुपरवायझर वर्करना. त्यामुळे टेक्निकल स्किल कोणाकडे पाहिजे, सुपरवायझरकडे पाहिजे. टेक्निकल स्किल्स रिक्वायर्ड पर्टिक्युलरली विथ लोअर लेवल मॅनेजमेंट. मग लोअर लेवल मॅनेजमेंट मध्ये कोण येतं, सुपरवायझर. इथं हा चॅप्टर कंप्लीट होतो. थँक्यू ऑल.